ज्या माणसाचा आपल्याला फोन येतो त्यांनी काम जे सांगितलं होतं ना ते काल मी जस्ट कम्प्लीटच करणार होतो तेवढ्यात तो सम्राट मध्ये आला. त्या सम्राटचं ना डोकंच फोडून येतो. ठीक आहे, फोड फोड त्याचं डोकं. म्हणजे आजीला पुन्हा हार्ट अटॅक येईल आणि एकदा ऑपरेशन साठी पैसे हवे म्हणून त्यांनी कबड्डी सोडली. आता पुन्हा ऑपरेशन करावं लागलं तर घरी सोडेल तो. आपल्याला माहित नव्हतं तो आपल्यासाठी एवढं मोठं सॅक्रिफाईस केला असते. हे सगळा प्रॉब्लेम आहे ना रोहित प्रकरणामुळेच होतोय. मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि त्यांना सांगतो की रोहितचा खून मी केलाय. आपल्याला आपण ज्याचा खून केलाय असं वाटतंय ना, तो रोहित जिवंत आहे. एकदाच रोहित प्रकरणाचं टेन्शन गेलं आणि आता रोहित जिवंत आहे म्हटल्यावर तो समोराला तरी घाबरायची काहीच गरज नाही. आता ना रडण्याची घाबरण्याची पळण्याची पाळी त्याची आहे. आपण सात जण मिळून ना त्याची वाट लावून टाकूया. सात नाही, आठ. आता मला पण घ्या ना तुमच्यात. बॉलिवूड सिनेमाच्या सिडीज आहेत. हो त्या दिसत आहेत पण कशाला? कशाला म्हणजे तू रोहित कसा वाचलाय कळायला नको का? ते मला जरा बोलायचं होत. बोलिये ना. तुम्हाला द्यायचं पण होत. क्या? काही नाही, फक्त म्हणायचंच होत मला. थँक्यू. थँक्यू किसले? ते तुम्ही लावले ना सगळ्यांना फोन, त्यासाठी थँक्यू म्हणायचं होत तुम्हाला. उसके लिए? पर उसके लिए थैंक यू क्यों? दोस्त की मदद करना तो फर्ज होता है ना. दोस्त तर आवतस ना आपण, है ना? तो फिर दोस्ती में कैसा थैंक यू? ही काय नवीन? नवीन नहीं जुनाच है. म्हणजे पण मग सम्राट काय आता तिला प्रपोज करतोय की काय? म्हणजे प्रयत्न तरी तोच दिसतो त्याचा. वाव, अरे कॅडबरी दे ना म्हणाव तिला. थांब ना जरा. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई. जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टैग लाइक मोस्ट पिंग फ्रेशर्स, ब्रेक अप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टैग लाइक मोस्ट पिंग फ्रेशर्स. सम्राट पण ना थांब, त्याच्या वाटणीचं मी जाऊन सांगून येते. पहिल्या प्रेमाचा स्पर्श नवा नवा सहवास तुझा मला हवा हवा. माझ्या दिसण्यात तू दिसे, माझ्या हसण्यात तू हसे, मनाच्या मंदिरात तू वसे.
तुझा भास होतो तू नसे कोणाला सांगू मी हे कसे पहिल्या प्रेमाचा जरा थांब ए मर्दा अरे गावातलं शेवटचं लग्न असल्यावर काय खातोय हा जर काय दमन का किया तेच ना एवढी काय भूक लागली तुला अगं भूक नाही टेन्शन आलंय अरे रोहित जिवंत आहे हे सांगून तूच आमचं टेन्शन घालवलंस ना मग तुला कसलं टेन्शन आलंय परीक्षेच्या थांब काढ आता का आणि हा तर सगळं बरोबर आहे परीक्षेचं टेन्शन वगैरे पण ते टेन्शन परीक्षाशी जवळ आल्यावर घ्यायचं नसतं कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो ना आपण तेव्हापासून डोक्यात ठेवायचं असतं कळलं का ए सायली काय बोलतेस तू अगं वाईट बीट वाटलं ना तर परत रुसून बसायचा शांत नाही 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 तुम्ही ना करत बोला मला कारण माझ्या खाण्यावरून बोललं आणि सायली आणि परीचं विदाऊट मुद्दा बांधण करणं ना मी लय मिस केलं माहिती कसला विचार करतेस मला एक कळत नाही परी तुला मला आणखी एक कळत नाहीये असं बोलायचंय काय झालं तुझं गप्पा बस मला एक कळत नाहीये की तो रोहित त्या सळईवर पडून सुद्धा वाचला कसा परी रोहित वाचला म्हणून आपण सगळे वाचलो हे माहिती आहे ना तुला आणि राहिला प्रश्न तो कसा वाचला याचा तर त्याचा विचार करायला वेळ नाही आहे आपल्याकडे परीक्षा आली आहे तोंडावर हो यार आणि सोडा ना आता तो विषय तसंही ना या राड्यामध्ये आपला भरपूर वेळ वाया गेलाय आपला तरी फक्त वेळ वाया गेलाय रे कोणाचा तरी अख्खं करिअर वाया गेलं सम्राट भाई परत खेळायला लाग तू कबड्डी अरे दौलू मी लाग कबड्डी खेळेन रे पण असं आईला दिलेलं वचन कसं मोडू मी सम्राट काकूंना आम्ही समजवू ना अग माझी आई तुम्हाला नाही माहीत ती नाही ऐकणार कोणाचं जिच्यासाठी वचन दिलंय तिने समजावलं तरी पण नाही ऐकणार हो ना म्हणजे बघ आजीने सांगितलं तर काकू ऐकतीलच ना आणि नाही ऐकलं तर आम्ही सहा जण आहोत ना आम्ही कन्व्हिन्स करू त्यांना अहो तुम्हाला माझी आई माहित नाहीये ती माझी आई आहे जर ती हाताला पेटली ना तर अख्खा कोल्हापूरचं ऐकत नाही तर तुमचं काय ऐकणार बरं सम्राट तुला तुझ्या आईवर विश्वास आहे आमा आणि आमच्यावर तुमच्यावर आहे माझा विश्वास पण जर काय बी नसलं ना तर मी बसेन गोठ्यात आयुष्यभर म्हशीचं काढत दूध तुम्ही काय करणार आहात आम्ही काय करणार म्हणजे भाई आम्ही पण येऊ ना तुझ्या बरोबर गोठ्यात आयुष्यभर काढायला म्हशीचं दूध सम्राट तू उगाच निगेटिव्ह विचार कशाला करतोय अरे पॉझिटिव्ह राहा ना मग सगळं छान घडतं आपल्या बरोबर नाही नाही हे सगळं ठीक आहे पॉझिटिव्ह वगैरे राहूया आपण पण पुढच्या वर्षी सम्राटला कबड्डी खेळायला आणि ती आपल्याला बघायला या वर्षी आधी आपल्याला पास व्हावं लागणार आहे हे लक्षात आहे ना प्रत्येकाचा हो आणि त्यासाठी आपल्याला अभ्यास पण करावा लागणार आहे हा हो गाईज खरंच खूप कमी वेळ राहिला आपल्याकडे आपण सगळ्यांनी मिळून अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे आता हो माझे तर ना लयच बुडालेत लेक्चर आणि लयच आहेत मला डाऊट मला पण एक डाऊट काय हा रोहित वाचला कसा परी
दादा दादा सोड ना दादा प्लीज। अगर काय सोड त्याला काय बोललो होतो आपण एक काम करता येत नाही तुम्हाला आज पेपर आहे तर पेपर का फुटले नाही तो धवल का एक्सपोज झाला नाही। अरे दादा मी केलेली सगळी व्यवस्था पण त्या मुलांनी टांग दिली त्याची टांग। अरे तोचा तुला कसं कळत नाहीये आपल्याला त्या पोरांना पास आउट नाही तर कायमचं आउट करायचं कळलं ना। दादा दादा फक्त एक चान्स द्या आपल्याला मी बोलतो त्यांच्याशी। काय बोलतो काय बोल चला तुमच्या धमकीला बारक पोरग भीक घालत नाही आपण का आपण उगाच त्या दिवशी सॉस टाकून घेतला का अंगावर। नाही नाही मी दादा मी करतो काहीतरी तुम्ही टेन्शन नका घेऊ। नाही घेत टेन्शन नाही घेत कर काय करतो त्यांच्याशी। आधी फोन बघ कोणाचा आहे। हॅलो हा काय रे मस्त पेपर फोडल्या तू एकदम। पेपर हे भाया कोण आहे काय पेपर फोडले बिडले बोलतोय। हॅलो अरे एकदा सांगितलेलं कळत नाही काय तुला तुला आपण पेपर फोडायला सांगितलेले ना। ए तू सांगायला आणि आपण ते काम करायला आपण तुझं काही नोकर नाही कळलं काय। पहिलं एवढा माज आता तर तुमच्या पराक्रमांची वर्दी द्यावीच लागेल पोलीस स्टेशनला। जा दे जा दे चल चल तुला पाहिजे ना ती काय पण कर जा आपण घाबरत नाही तुला। थांबा आता सगळ्यांनी तयारी ठेवा फासावर जायची। ए तू काय धमकी देतो काय आपल्याला हिम्मत असेल ना आता समोर येऊन नड कळलं काय। नडणार नडणार आता तुला असं नडणार ना की आयुष्यात कोणाला तोंड दाखवायची जागा नाही राहणार तुला बघच तू। काय रे धवल कोणाचा फोन होता सगळं ठीक आहे ना भावा। अजून तरी ठीक आहे पण ते तसंच राहील असं वाटत नाही। काय बोलला तो काय काय बोलणार भाई पूर्ण ओली झाली होती त्याची। बोलत होता पोलिसात जा म्हणून असं बोलला का। हा काय त्याला काय वाटलं असणार की आपल्यापेक्षा ते पोलीस परवडले। मी काय बोलतो दादा आपण ते फोटो आणि सीडी देऊया का पोलिसात आणि काय सांगायचं पोलिसांना आपला मर्डर झालाय म्हणून। हा म्हणजे ते तसंच आहे ना। अरे तसंच काय अरे भावा ते त्यांना घाबरवण्यासाठी त्या पोरांना तुझ्यासमोर आपण जिवंत उभा आहे ना ओके ना। मग त्याला आपण मेलची कंप्लेंट कशी करणार आपण। मी करतो ना आपण त्या रस्त्यावरचा भिकारी वाटलो तुला आपल्या मर्डरची चौकशी न करता पोलिसांनी त्यांना आत टाकायला। रोहित शिकरे नाव आहे आपलं कळलं ना हे पोलिसवाले ओळखतात आपल्याला हे सगळं पोलिसांना कळलं ना तर आपल्याला फेक मर्डरच्या केस खाली आतमध्ये टाकतील। मग आपण उगाच धमक्या देत होतो यांना यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये। ए भावा यालाच खेळ म्हणतात कळलं ना साला आपल्याला हवी असलेली भीती समोरच्या मनात बसवता आली पाहिजे कारण जीवाच्या भीतीने समोरचा वीक होतो आणि हेच आपण केले कळलं ना उगाच नाही उगाच। पण मग दादा हे असं अचानक त्यांच्या मनातली भीती कुठे गायब झाली असेल। तेच तर साला टाचेखाली दाबलेला नाग अचानक कसा फणा काढायला लागला काय माहित। म्हणजे तुम्ही लिहिलेली अख्खी फिल्म फ्लॉप गेली म्हणायची तर हे पिक्चर अभी बाकी आहे। पण आता आणखीन काय बाकी आहे दादा। क्लायमॅक्स क्लायमॅक्स अजून बाकी आहे। पण मला कळतच नाहीये जर तो रोहित जिवंत आहे तर मग आपण कशाला घाबरतोय धमक्यांना। रागाच्या भरात ना तो आपल्यापैकी कोणाचंही काहीही करू शकतो कळलंय। मला नाही असं वाटत ना धवल डोंट वरी यार जोपर्यंत आपण सगळे असेच एकत्र होत ना तोपर्यंत तो आपल्याला हात पण नाही लावू शकत। आणि तसंही आपण पेपर संपेपर्यंत कॅम्पस मध्ये असणार आहोत सो मला असं वाटतंय इथे आपण सेफ आहोत। आपण सेफ आहोत पण आपल्या घरच्यांचं काय मला तर खूप भीती वाटते माझ्या बाबांना त्यांनी काही केलं तर भाई पॉइंट आहे काय आपली आजी पण घरी एकटीच असते काही बघा ऐका पॅनिक होऊ नका काही झालं ना तरी एक्झामचा फोकस हलू देऊ नका। असं कसं म्हणतोस यार नीरव तू बाबा रिस्क मध्ये असताना मी असे शांतपणे पेपर कसे लिहू शकेल। रेणुका तुझ्या बाबांना काहीही होणार नाहीये गाइस एक काम करा आपण आत्ताच्या आता घरच्यांना फोन करूया आणि घरच्यांना अलर्ट करू ठीक आहे। तुम्ही करा घरी फोन मी नाही करत कारण कसं आहे माझ्या घरी सिक्युरिटी असतेच फुल परी परी परी
ज्यांच्या घरी तो जाऊ शकतो ना त्यांच्या घरच्यांना. बरोबर. रेणुका तू बाबांना फोन करून सांग. दौलू तू आजीला सांग, मी पण सांगून येतो. तू कशाला सांगतोय? आता रोहित काय तिकडे येणार आहे का कोल्हापूरला? आणि तसंही कोल्हापूर मध्ये प्रत्येक घरात एक एक पैलवान तर असतोच ना. बरोबर आहे, बरोबर आहे, पण तरी मला सांगायचं. ठीक आहे, फोन करा. ओके, आणि आता शांतपणे जरा रिव्हिजन करूयात आपण, कारण प्रायोरिटी वाईज पेपर सोडवणं महत्वाचं आहे. आई नीरा बोलतोय ते बरोबर आहे, पेपर सोडवायला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे. पेपर एकदा झाला की मग बस, त्या पेपर फोडायला सांगणाऱ्याला देतो की नाही लालबागचा बैरा लापा. हो गई पढाई पूरी? हो, म्हणजे रिव्हिजन ही कर रहे हूं. कर रहा हूं, कर रहा हूं. मतबल होई गई. नाही म्हणजे मी असं सगळे नाही वाचले, पण तुम्ही नाही का रात्री मला लायब्ररी तुमचं दिलं पुस्तक, त्याच्यात जेवढं मार्क केलं होतं ना तेवढं सगळं केलंय मी. उतनाही काफी है, हमने भी उतना ही पढा. हा, मला पण वाटतं की तेवढंच असेल पुरेस. म्हणजे कसं बॉर्डर वर पास झालो ना तरी चालते की. बॉर्डर पे क्यों? अब देखना, आपको ना आपको ओ ग्रेड ही मिलेगा. थँक्यू. मॉनिटरी ए कसला विचार करतेस? काढलं तर आपल्याला विचार. अडलंय खर तर. का काय काय काय, लवकर विचार, म्हणजे आपण तसं निरवला जाऊन विचारतो. अभ्यासातलं नाही रे, जरा वेगळंय. काय 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 वेगळंय? हा रोहित वाचला कसा? अरे मी काल रात्री माहिती का 100 सिनेमे पाहिले, पण एका पण सिनेमा मध्ये तो रोहित मेला तसा शॉट नव्हता यार. एका रात्रीत 100 सिनेमे पाहिलेस? मग अभ्यास कधी केलास? अभ्यास जाऊ दे रे, रोहित कसा वाचला ना ते कळायला पाहिजे. परी अग, क्रिकेट खेळत असताना मध्येच तू हॉकीचे नियम कुठून काढते सगळं? वाचणं त्यापेक्षा हे वाचणं. अरे झाला रे माझा सगळा अभ्यास, लातूरला असताना सगळं वाचलंय मी. तरीच लातूरला असताना सगळं वाचलं म्हणून इथे रोहित कसा वाचला यावर विचार करायला वेळ मिळालाय तुला? हा, आमचं तसं नाहीये, आम्ही आजीला प्रॉमिस केलंय ओ ग्रेड मिळवणार म्हणून. मला वाचू दे, तुझं ते वाचू दे, तू वाचला ना सगळं, तू वाचलं. कुठे गेलं बँकेचं ते? हा वाचलं कसं? वाचलं वाचलं काय झालं तुला? काय होतंय परी? बरी आहेस ना तू? काय वाचला वाचलं हे वाचला त्यापेक्षा. ऐक ना, मला काय वाटतंय माहितीये का, तर रोहितने ना कन्फर्म एखादं थ्रिलर नॉवेल वाचलं असणार आहे आणि त्यातनं त्याला आयडिया मिळाली असणार आहे. तुला माहितीये ना थ्रिलर नॉवेल कसे असतात ते? परी ए परी, मला नाही ग, मला नाही माहित नाही करून घ्यायचं मला थ्रिलर नॉवेल बद्दल, कारण मी जे वाचतोय ना आता ते त्याच्यापेक्षा थ्रिलर आहे. आणि जर मी हे वाचून पास झालो नाही ना तर त्यानंतर जे होईल ते त्याहून थ्रिलर असणार आहे, म्हणून मला वाचू दे गिलर नॉवेल्स असतात ना ते उपन्यास, ते ना बघ स्टॉल वर मिळतात, स्टेशन वर मिळतात, आणायला पाहिजे ना. अगं तुला आता उपन्यास कशाला आणायचे, हे वाच ना त्यापेक्षा. तो रोहित वाचला पण मला पण वाचू दे जरा. आपल्या गेट वर पण तसंच एक दुकान आहे. मी काम करते, मी अशी जाते अशी येते. ये परी, अशी जाऊन तशी यायला, तू कोण आहेस? कोण आहे? देवसेना आहेस का शिवगामी आहेस? बाहुबली आहे. बाहुबली परीक्षेत नापास होऊ दे, मग हिचा भाऊ बळी घेतोय हिचा. चला झालं रिवाईज करू, आता निवांत एक्झाम द्यायची. माझे होत चालले, बस पेपर जरा सोपे आले पाहिजेत. असं तू म्हणतेस? हो, कारण मी एकटी एक्झाम देणार नाहीये ना. माझा अभ्यास झाला असला तरी धवल परी रेणुका सम्राट यांचं काय? सायली सांगत होती
रोहित प्रकरणामुळे रेणुकाने पुस्तकांना हात देखील लावला नाही. त्यात त्या ब्लॅकमेलरचं टेन्शन. ही एक्झाम कशी जाणार आहे देव जाणे. डोंट वरी, एक्झाम एकदम सुरळीत पार पडेल.